तलाठीचा अभ्यास करताना जनरल नॉलेजमध्ये पंचवीसपैकी पंचवीस गुण जर तुम्हाला मिळवायचे असतील तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास असेल मित्रांनो आजच्या भागात जनरल नॉलेज या विषयाचा सर्वांगीण अभ्यास कमीत कमी वेळेत कसा करायचा कोणती पुस्तके वापरायची कोणत्या घटकांवर विशेष लक्ष द्यायचं परीक्षेत कोणत्या मुद्द्यांवर तुम्हाला प्रश्न विचारले जातील त्या सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत अट एकच आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत नीट समजून घ्या चॅनलवर तुम्ही जर पहिल्यांदा भेट दिली असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा मित्रांनो सुरुवातीला आपण पाहू जी केसाठी तुम्हाला कोणतीही पुस्तके आवश्यक असतील तुम्ही आता अभ्यासाला सुरुवात करणार असाल किंवा तुम्ही काही वर्षांपासून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करीत असाल काही हरकत नाही जी के या विषयाचा अभ्यास करण्यासाठी ही पुस्तके तुमच्याजवळ असलीच पाहिजे सुरुवातीला बेसिक जिके समजून घेण्यासाठी तुमच्याजवळ ठोकळा असणे आवश्यक आहे बाजारात के सागर की सागर किंवा तात्यांचा ठोकळा असा कोणत्याही लेखकाचा एक ठोकळा तुमच्याजवळ असला पाहिजे ज्यातून तुमचा बेसिक पाया पक्का होईल एकंदरीत वरवडचा अभ्यास ज्याला आपण म्हणतो तो या ठिकाणी तुमचा पूर्ण होईल नंतर तुमच्याजवळ मागील तीन ते पाच महिन्यातील चालू घडामोडींचे मासिक पुस्तकं असली पाहिजेत मित्रांनो बाजारात अनेक लेखकांची पुस्तके उपलब्ध असतात ती तुम्ही विकत घेऊ शकता नंतर तुमच्याजवळ आठवी ते दहावी महाराष्ट्र बोर्डाची इतिहास भूगोल व विज्ञान या तीन विषयांची पुस्तके पाहिजेत त्यातूनही तुमचा बारीक सारीक पॉईंटचा सा अभ्यास हा होत असतो तलाठीच नाही तर राज्यसेवेतील प्रश्नसुद्धा या पुस्तकांवर आधारित असतात ही गोष्ट लक्षात ठेवा त्यानंतर तुमच्याजवळ महाराष्ट्र सरकारचे मासिक असते मित्रांनो लोकराज्य नावाचं तेही तुम्ही बघू शकता सरकारच्या विविध योजनांची माहिती परिपूर्ण माहिती तुम्हाला या लोकराज्य पुस्तकातून भेटून जाईल नंतर तुम्ही तलापठी परीक्षेचा फॉर्म ज्या जिल्ह्यातून भरणार त्या जिल्ह्याची परिपूर्ण माहिती तुम्हाला असली पाहिजे त्यासाठी तुम्ही गुगल किंवा विकिपीडिया या वेबसाईटचा आधार घेऊ शकता नंतर सर्वात महत्त्वाचे म्हणजे मागील पाच वर्षात झालेले तलाठी परीक्षेचे पेपर तुम्ही नजरेखालून एकदा निरीक्षण करून घेऊ शकता यातून तुम्हाला बराच फायदा हा त्या ठिकाणी होईल ही झाली मित्रांनो तुमची कम्प्लीट बुकलिस्ट आता आपण पाहू तुम्हाला कोण्या घटकांवर जास्तीत जास्त लक्ष द्यायचं आहे कारण जनरल नॉलेज हा विषय अथांग पाण्याने भरलेला समुद्र आहे मित्रांनो आणि यातून तुमच्यासाठी महत्त्वाचं मटेरियल काय असू शकते परीक्षेत कोण्या घटकांवर तुम्हाला प्रश्न विचारण्यात येऊ शकतात हे आपल्याला बघायचं आहे तर या ठिकाणी तुम्हाला महाराष्ट्राचा व भारताचा इतिहास विशेष करून इंग्रजांच्या काळातील इतिहास लक्षात ठेवायचा आहे अठराशे सत्तावन्नचा उठाव वेगवेगळ्या गव्हर्नरच्या काळातील परिस्थिती कायदे हे सर्व तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे भूगोल या घटकाचा अभ्यास करताना भारताचा भूगोल भारतातील नद्या महाराष्ट्राचा भूगोल महाराष्ट्रातील नद्या पर्वतमाला वेगवेगळे घाट महाराष्ट्राचा नकाशा आजूबाजूचा प्रदेश भारताच्या शेजारील राष्ट्रे तेथील बेसिक माहिती तुम्हाला लक्षात ठेवायची आहे त्यानंतर महाराष्ट्रातील समाजसुधारक व त्यांची कार्ये त्याचबरोबर विज्ञान या घटकामध्ये शरीरशास्त्र माणसाला होणारे आजार व त्यांची माहिती भौतिकशास्त्र काही अंशी रसायनशास्त्र याची माहिती तुम्हाला असायला हवी आता आपण गोष्ट करू चालू घडामोडी या विषयाची पंचवीसपैकी पैकी कमीत कमी तीन ते ती चार मार्क्ससाठी हा विषय परीक्षेत तुम्हाला विचारण्यात येईल यामध्ये तुम्हाला चालू वर्षातील मोठमोठ्या घटना मोठमोठ्या पदांवरील नियुक्त्या क्रीडा वेगवेगळे पुरस्कार आर्थिक घडामोडी बँकेचे धोरण आर बी आयचे बदललेले नियम राजकीय घडामोडी हल्लीच झालेले करार मनोरंजन घटना शैक्षणिक व सामाजिक घडामोडी ह्या सर्व बाबींची वरवरची माहिती तुम्हाला असायला हवी हे सर्व जर तुम्ही फॉलो केलं मित्रांनो तीन ते चार महिन्यांच्या कालावधीमध्ये यासाठी रोज तुम्ही कमीत कमी दोन तास देऊन हा विषय तुम्ही आरामात कवर करू शकता पंचवीस पैकी हमखास पंचवीसचे पंचवीस प्रश्न तुम्ही आरामात सॉल्व करू शकता परीक्षेत इंग्रजीनंतर स्पर्धाही याच विषयात बघायला मिळते कारण जी की असा विषय आहे जो कधी अस्त होत नाही याची व्याप्ती ही अनंत आहे दिवसेंदिवस यामध्ये वाढ ही होत असते तर बघा यामध्ये सांगितलेल्या ह्या गोष्टी तुम्ही आजपासूनच फॉलो करा तलाटीच नाही तर पी एस आय एस टी आय हे पदसुद्धा तुम्ही आरामात मिळू शकता यात शंका नाही मित्रांनो धन्यवाद